असलेल्या कॅन्टीन मध्ये मोठी आग लागलेली आहे। सध्या फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। फायर ब्रिगेड कडून 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की संपूर्ण कॅन्टीन हे आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे। जर अजूनही आपण बघितलं तर कॅन्टीनच्या खिडकीमधून आपल्याला आगीच्या ज्वाळा सुद्धा बघायला मिळतात। फायर ब्रिगेडचे कर्मचारी हे आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न करतात, आटोकाट प्रयत्न करतात, मात्र अजूनही आग विझवण्यात पूर्णतः यश आलंय असं म्हणता येणार नाही। मात्र आग निश्चितपणे नियंत्रणाखाली आलेली आपल्याला बघायला मिळते आहे। आगीचं कारण अद्याप नेमकं स्पष्ट झालेलं नसलं किंवा अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरनं या ठिकाणी असं कळतंय की कॅन्टीनमध्ये बसवण्यात येणाऱ्या चिमणीच्या वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि हे काम सुरू असताना त्या ठिकाणी असलेला थर्मोकॉल सर्वात पहिल्यांदा पेटला आणि त्या थर्मोकॉलने पेट घेतल्यानंतर हळूहळू कॅन्टीनमधल्या इतर वस्तूंनी सुद्धा पेट घ्यायला सुरुवात केली। आपण बघतोय की संपूर्ण कॅन्टीन हे आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे। LTT रेल्वे स्थानकाचा हा परिसर आहे। प्रवाशांची कायमच या ठिकाणी वर्दळ असते आणि अर्थातच रेल्वे स्थानकातलं कॅन्टीन म्हटल्यावर या ठिकाणी सुद्धा प्रवासी उपस्थित होते। ज्या ठिकाणी हे काम सुरू होतं किंवा ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी सुदैवाने कुणीही प्रवासी त्या ठिकाणी नव्हता, त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। हा संपूर्ण परिसर रेल्वे स्थानकाचा हा आता रिकामा करण्यात आलेला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, त्यासोबतच अग्निशामक दलाचे कर्मचारी हे सुद्धा आता आग विझवण्याचा प्रयत्न करतात। अजूनही जर आपण बघितलं तर खिडकीमधून खिडकीच्या काचांमधून आपल्याला आगीच्या ज्वाळा बघायला मिळत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ही आग आता नियंत्रणाखाली येईल अशी अपेक्षा आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।